शहरातील महावितरणच्या कडवी बाजार सेंटर अंतर्गत 11 KV चित्रा फिडरवरील विद्युत भारची विभागणी करण्यासाठी साधारणतः 22 लाख रुपये खर्च करून 11 KV भूमिगत वाहिनी 1.5 किलोमीटर पर्यंत टाकण्याचे काम महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे। वीज पुरवठ्याची देखभाल व दुरुस्ती संदर्भातील कामांचा आमदार सुलभाताई खोडके यांच्या वतीने मंगळवार 1 जून रोजी ऑन स्पॉट पाहणी करीत आढावा घेण्यात आला। सदर काम 8 दिवसात पूर्ण करण्याची सूचना आमदार चव सुलभाताई खोडके यांनी महावितरण अभियंतांना केली आहे। कडवी बाजार सेंटर अंतर्गत ताजा व चित्रा फिडरवर मागील 10 वर्षांपासून वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे। सदर बाबीला घेऊन वीज देखभाल व दुरुस्तीसाठी कुठलेही नियोजन करण्यात न आल्याने स्थानिक परिसरातील नागरिकांना वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे। या संदर्भात स्थानिक नागरिकांनी आमदार सौ सुलभाताई खोडके यांना निवेदन दिले असता आमदार महोदयांनी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करण्यासह महावितरण अभियंत्यांशी चर्चा केली, त्यामुळे आता सदर भागातील विजेची समस्या निकाली काढण्यासह देखभाल व दुरुस्तीची कामे महावितरणने हाती घेतली आहे। स्थानिक चित्रा फिडरवर विद्युत भार जास्त आल्याने या भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढत आहे। त्यावरील काही विद्युत भार हा नवसारी फिडरवर टाकण्याकरिता 1.5 किलोमीटरची भूमिगत वाहिनीचे काम महावितरणच्या वतीने सुरू आहे। आगामी पावसाळा लक्षात घेता सदरची कामे मान्सूनपूर्व करून नागरिकांना चांगली सुविधा मिळणे जरुरीचे आहे, त्यामुळे वीज पुरवठ्याच्या जोडणीसह देखभाल व दुरुस्तीची कामे 8 दिवसात पूर्ण करण्याची सूचना आमदार सुलभाताई खोडके यांनी महावितरण अभियंत्यांना केली आहे। विशेष म्हणजे या भागातील वीज पुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी दूर होण्यासाठी 33/11 KV उपकेंद्र होणे गरजेचे आहे, मात्र गेल्या 10 वर्षात कुठलेही नियोजन व कामकाज झाले नसल्याने हा मुद्दा प्रलंबित राहिला, त्यामुळे स्थानिकांना अपुऱ्या व खंडित वीज जोडणीच्या समस्येला सामोरे जावे लागले। मात्र आता स्थानिक भागातील विजेच्या लपंडावाची समस्या कायमस्वरूपी निकाली निघावी यासाठी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी 33/11 KV उपकेंद्र निर्माण व्हावे यासाठी पुढाकार घेतला आहे। दरम्यान ट्रान्सपोर्ट नगरजवळील जागेची मागणी महावितरणने महापालिकेकडे केली असून उपकेंद्राच्या प्रस्ताव मंजुरीसाठी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी महावितरण प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे। आगामी काळात ट्रान्सपोर्ट नगर येथे महावितरणचे उपकेंद्र स्थापन झाल्यास स्थानिक भागातील विजेची समस्या कायमची निकाली निघून स्थानिकांना अखंडित वीज सेवा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत।